अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य हे ईव्हीएम मशीनमध्ये सव्वीस एप्रिल रोजी बंद झालं तेव्हापासून या मतदारसंघातील पारा पारांवर आणि चौकाचौकांमध्ये कोण विजय होणार याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान यंदा अकोल्यामध्ये मतदानाचा टक्का वाढलाय आणि हा वाढलेला टक्का या मतदारसंघात परिवर्तन करणार का आणि या मतदारसंघातील तिरंगी लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार हे मात्र चार जूनला स्पष्ट होणार आहे त्यामुळे सध्या या मतदारसंघात काय परिस्थिती आहे आणि इथली राजकीय समीकरणं कशी आहेत जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातनं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत अकोला हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता नंतर काँग्रेसमधील दुफळीमध्ये हा मतदारसंघ भाजपने हिसकावला पहिल्यांदा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचून आणला तो भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांनी फुंडकर हे सलग तीन वेळेस या ठिकाणाहून खासदार राहिलेत पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर लगेचच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत अकोलेकरांनी प्रकाश आंबेडकरांना कौल दिला आणि त्यांनी दिल्लीत अकोल्याचं प्रतिनिधित्व केलं प्रकाश आंबेडकर हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सातत्याने लढत असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे अपवाद फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीचा होता कारण त्यावेळी आंबेडकरांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता त्यानंतर झालेली प्रत्येक तिहेरी लढत ही भाजपच्या पथ्यावरच पडल्याचा इतिहास आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं अल्पसंख्याक तरीही भाजपने आपलं इथं एकतर्फी वर्चस्व कायम ठेवलं होतं दरम्यान आता या राजकीय समीकरण बदललेली आहेत भाजपने संजय धोत्रेंच्या जा जागी जा जा त्यांचे पुत्र अनुप धोत्रेंना संधी दिली होती अनुप धोत्रेंनी विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली पक्ष संघटनेतील त्यांची पकड कार्यकर्त्यांचं नेटवर्क आणि मोदींचा चेहरा तसंच संजय धोत्रेंनी अनेक वर्ष केलेलं संघटनात्मक काम ही त्यांची जमेची बाजू होती मात्र या मतदारसंघात भाजपविषयी नाराजीचाही सूर होता त्यामुळे अनुप धोत्रेंवरती पराभवाचं सावट असल्याचं राजकीय विश्लेषकांचं सांगणं आहे काँग्रेसनं डॉक्टर अभय पाटील यांच्या रूपाने मराठा उमेदवार देऊन अनुप धोत्रेंना शह देण्याचा प्रयत्न केला या मतदारसंघावरती मराठा मतदारांचं वर्चस्व आहे अनुप धोत्रे आणि अभय पाटील हे दोन्हीही उमेदवार याच समाजातून येतात तर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सुद्धा मराठा समाजाच्या वोट बँकेवरती लक्ष ठेवून होते मधल्या काळात त्यांनीही मराठा समाजाला आपलंसं करण्याचे प्रयत्न केले त्यामुळे अकोल्यात मोठ्या प्रमाणात मतांचं प्रचंड विभाजन होणं अटळ आहे मराठा समाजाने धोत्रे पाटील की आंबेडकर यांना मतदान केलं याचा अंदाज या उमेदवारांनाही बांधणं कठीण आहे त्यामुळे मराठा समाजाच्या मतांवरच इथल्या विजयाचं गणित अवलंबून असल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघातील ओबीसी मुस्लिम आणि माळी मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे कारण अकोल्यामध्ये कास्ट फॅक्टर हा फार महत्वाचा आहे डॉक्टर अभय पाटील अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात आपल्या समाजाची मतं कशी पडतील त्यावरही गणित हे अवलंबून शिवाय या ओबीसी मुस्लिम दलित माळी धनगर आदिवासी आणि बंजारा इत्यादी मतदारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे आणि या समाजांची एकट्ठा मतं ही कुणाकडे वळणार यावरती इथल्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे तर यंदाच्या निवडणुकीत शिवसेना ही दोन गटात विभागली गेली या मतदारसंघात भाजपची ही ताकद आहे परंतु शिवसेनेच्या दोन्ही गटांची ताकद ही खरी निर्णायक ठरणार आहे या निवडणुकीत शिंदे गटाने मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला तर ठाकरे गटाने काँग्रेसला जी काही मदत केली त्यावरती इथल्या विजयाचं गणित अवलंबून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाटील यांच्यासाठी चांगला जोर लावला होता तर रिसोडचे विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनीही पाटील यांच्यासाठी चांगलीच ताकद लावल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे अभय पाटील यांचा विजय निश्चित आहे असं मानलं जाते आता या मतदार मत फायदा वंचितला होणार का असाही एक प्रश्न उपस्थित कारण गेल्या ते लोकसभा निवडणुकांची आकडेवारी जर का आपण पाहिली तर प्रत्येक वेळेस प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांना एकत्रितपणे मिळणारी मतं ही भाजपच्या संजय धोत्रेंना मिळालेल्या मतांच्या जवळपास किंवा जास्त राहिल्याचं चित्र आहे मात्र मरा आता मराठा आणि कुणबी समाजाचं मतविभाजन हे धोत्रे आणि पाटील यांच्यात होऊ शकतं आणि याचाच फायदा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अकोला मतदारसंघात वाढलेला मतदानाचा टक्का हा परिवर्तन घडवणार का कारण या मतदारसंघामध्ये यंदा मतदानाचा टक्का हा दोन टक्क्यांनी वाढलाय दोन हजार एकोणीस मध्ये अकोल्यात एकोणसाठ पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं होतं तर यंदा हाच आकडा हा एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्क्यांवरती गेलेला आहे दरम्यान या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय तर ही वाढलेली मतं सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणार की परिवर्तन घडवणारी ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय दरम्यान मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीत प्रत्येक उमेदवार हा आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा करतोय मात्र कुणी कितीही दावे केले असले तरीही मतदार हे नेमके कुणाच्या पाठीशी आहेत याचं चित्र चार जूनलाच स्पष्ट होणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करू नक्की सांगा तसंच यांसारख्याच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी